कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नगर पंचायत सर्वतोपरी उपाययोजना करत असून नागरिकांनीही विनाकारण घराच्या बाहेर न पडता सहकार्य करावं असं आवाहन फुलंब्री नगर पंचायतीचे नगराध्यक्ष स्वास्त्री साठ यांनी वृत्तदर्शनच्या माध्यमातून केलं आहे। पाहूया त्यांची प्रतिक्रिया। सध्याच्या परिस्थितीनुसार कोरोनाचं बरस जास्त वाढत चाललंय आणि आपण बघतोय की फुलंब्रीपासून औरंगाबाद शहर हे एक साधारण 25 किलोमीटर अंतरावर आहे। 25 किलोमीटर त्या अंतरावर असताना त्या ठिकाणी औरंगाबाद शहरामध्ये बरेचशी कोरोनाचे रुग्ण त्या ठिकाणी सापडली, पॉझिटिव्ह रुग्ण त्या ठिकाणी आहेत आणि मंडईच्या माध्यमातून भाजीपाल्याच्या माध्यमातून फुलंब्रीच्या लोकांचं औरंगाबाद शहराशी नियमित संबंध येतो, आजही तो संबंध काही प्रमाणामध्ये येत असतो आणि म्हणून आपण काळजी म्हणून आणि त्याच्यावर प्रिकॉशन म्हणून आपण एक वेगळा निर्णय या फुलंब्री शहरामध्ये या ठिकाणी घेतला आहे। तो निर्णय अशा पद्धतीचा आहे की फुलंब्रीतील मेडिकल आणि दवाखाने हे सोडता बाकीची सर्व व्यापारी स्थळं ही सकाळी 7 ते 11 आणि दुपारी 4 ते 8 या दरम्यानच उघडे जातील। त्याच दरम्यान लोकांनी खरेदी करून घ्यावी, बाकीच्या काळामध्ये कुणीही घराच्या बाहेर निघणार नाही याची काळजी घ्यावी आणि ही बंधनं पाळावी नसता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल। आणि दुसरा एक निर्णय या ठिकाणी नगर पंचायतच्या वतीनं घेण्यात आला की जे व्यापारी मंडळी आपले या ठिकाणी घेतात आपण त्यांनी स्वतः आपली काळजी घेतली पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि त्या काळजीच्या माध्यमातून त्यांनी व्यापाऱ्यांनी काउंटरवर बसत असताना त्यांनी हँडग्लोव्ह घातले पाहिजे, तोंडाला मास्क त्यांनी वापरला पाहिजे हे कंपल्सरी केलं। हे जर नाही दिसलं तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, 100 रुपयांचा त्यांचा दंड आकारण्यात येईल अशा पद्धतीचा एक निर्णय झाला आहे। आणि मी गावकऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो की आपल्यासाठी चाललंय आणि म्हणून आपल्यासाठी चाललेलं असताना आपल्या बाबतीतही एक निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आणि तो निर्णय म्हणजे आपण जर घराच्या बाहेर पडत असाल तर घराच्या बाहेर पडल्यानंतर आपण तोंडाला मास्क लावणं मस्ट आहे, आपण ते कंपल्सरी वापरावं। जर आपण जर ते मास्क वापरलं नाही तर आपल्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, 100 रुपयाचा दंड त्या ठिकाणी आपल्याकडनं आकारण्यात येईल। आपण कर्मचाऱ्यांशी हुज्जत वगैरे घालू नका।